वीर सावरकर इतिहासाला एक माणूस काय काय करू शकतो, किती गोष्टी करू शकतो असं जर विचारलं तर त्याचं बहुतांश उत्तर येऊ शकतं स्वातंत्र्यवीर सावरकरांकडं. याचं कारण म्हणजे ह्या माणसाने असंख्य गोष्टी भारतासाठी किंवा भारतीय समाजासाठी ह्या केलेल्या आहेत. परंतु आपल्याकडं काही माणसं अशी आहेत की ज्यांना त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त त्यांनी काय चुकीचं केलं हे शोधायचं आणि त्याच्यावरच टीका करायची हा एक प्रकार आजकाल चालू आहे. अर्थात हा भारतात जरी आजकाल असला तरी हिटलरच्या बरोबर जो कोण गोबेल्स नावाचा होता त्याच्या प्रचारतंत्रामध्ये हा मोठा भाग होता. ते म्हणजे गोबेल्स प्रचारतंत्राप्रमाणे खोटी गोष्ट रेटून वारंवार बोलायचं की हळूहळू लोक तीच गोष्ट खरी मानायला लागतात. आणि आज आपल्या भारताच्या राजकारणात बरेच वेळेला हा प्रकार दिसतो की खोटी गोष्ट वारंवारपणे सांगितली जाते आणि मग शेवटी ती गोष्ट माणसं खरी मानायला लागतात. खरं तर अशा लोकांना उत्तर द्यायची गरजच नसते. परंतु वारंवार हे प्रकार होत असल्यामुळं इथे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं कार्य आणि त्यांच्यावरती असणारे जे आरोप आहेत आणि त्या आरोपाचं काय खंडन आहे. कारण तुम्हाला माहिती आपली परंपरा जी असते ही वादविवादाची परंपरा आहे. ह्याच्यामध्ये एक मुद्दा जर मांडला असेल तर त्याच्यासाठी वैचारिक वादविवाद हे गोष्ट अपेक्षित आहे. लाथाबुक्क्यांवर येणं ही आपली संस्कृती नाही, त्यामुळं इथं आम्ही फक्त त्यांचा वैचारिक प्रतिवाद हा इथं करणार आहोत. आणि हा प्रतिवाद करताना काही मूलभूत प्रश्न जर विचारले गेले तर वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण तुम्ही जसं तुम्ही म्हणजे जे आपल्याकडचे काही अल्पमती मत माणसं आहेत जी वारंवार सावरकरांबद्दल खोटं बोलतात तर त्याबद्दल आम्ही पण अशा काही गोष्टी बोलू शकतो. तर आपण आता इथं सुरुवात करणार आहोत. मी शक्यतो वाचन करण्याच्या विरुद्ध असतो, डायरेक्ट मला बोलायला आवडतं, पण इथं काही तांत्रिक मुद्दे असल्यामुळं काही मुद्दे हे मला वाचून पण दाखवावे लागणार आहेत. तर त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई ह्या ठिकाणी खंडण पुस्तिका, सावरकरांवरचे आरोप आणि त्यांचं खंडण अशी खंडण पुस्तिका असत्याचे प्रयोग या नावाने उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष सौ मंजिरी मराठे यांनी अभ्यास करून ही खंडण पुस्तिका सगळी तयार केलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो की अशी खंडण पत्रिका त्यांनी तयार केलेली आहे आणि ती मी संक्षिप्त रूपात आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. परंतु जर त्याचं सखोल वाचन करायचं असेल तर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई या ठिकाणी विचारू शकता. दूरध्वनी जर केला तर कदाचित आपल्याला ही PDF स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकेल. तर मी इथं फक्त त्यांचे मुद्दे जे आहेत हे दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिला एक मुद्दा असा आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतिकार्य खूप आयुष्याच्या लवकर हे सुरू केलेलं आहे आणि ते परदेशात जाऊन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि अशा ठिकाणी त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, क्रांतिकार्य म्हणजे आपल्या डोक्यात बऱ्याच जणांचे असतं की बंदूक घ्यायची आणि गोळ्या घालायच्या किंवा बॉम्ब फोडायची, तर फक्त एवढंच क्रांतिकार्य नाही, खरी ताकद असते कुठच्याही क्रांतीच्या मागे ती विचारांची. जर विचारांची ताकद असेल तर क्रांती यशस्वी होण्याची शक्यता जास्ती असते आणि अशा वेळेला लेखणी हे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र हे या ठिकाणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या जोसेफ मॅझिनी याचं चरित्र लिहिलेलं आहे इटालियन सशस्त्र क्रांतिकारकाचं, तर त्याला प्रस्तावना जी आहे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः लिहिलेली प्रस्तावना आहे. ही म्हणजे खरं तर क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान असं आहे. ज्यावेळेला अभिनव भारतचं कार्य सुरू होतं त्यावेळेला कित्येक सशस्त्र क्रांतिकारकांनी ही प्रस्तावना मुखोद्गत म्हणजे पाठ केली होती आणि प्रेरणादायी अशी ही एक छानपैकी त्यांची प्रस्तावना आहे. आता जोसेफ मॅझिनी ज्यावेळेला क्रांतिकार्य करत होतं त्यावेळेचं जे शासन होतं म्हणजे सरकार होतं त्यांनी जोसेफ मॅझिनीला अटक करून तुरुंगात डांबलं होतं आणि मग काही अटींवर जोसेफ मॅझिनीनी स्वतःची सुटका करून घेतली होती. आता
ह्या अटी का स्वीकारल्या गेल्या असतील, कारण तुरुंगात राहून तुम्ही जे काही करू शकणार आहात त्यापेक्षा तुरुंग बाहेर आल्यावर नक्कीच जास्त काहीतरी करू शकता. आणि मग अशा वेळेला तुरुंगात बाहेर येणं हा अग्रक्रम असला पाहिजे. आणि ह्या उद्देशाने जोसेफ मॅझिनीनी ज्या अटी आहेत ह्या स्वीकृत करून तुरुंगातून बाहेर येणं हे पहिलं उद्दिष्ट ठेवलं असलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्रष्टे असं म्हणतात. द्रष्टे म्हणजे पुढच्या गोष्टी ज्यांना आधी कळतात बरेचदा, असे तांत्रिक विचारांनी ग्रहताऱ्यांचं भविष्य नाही, तांत्रिक विचारांनी यांना या गोष्टी कळतात असं म्हणतात. पण त्यांना ही गोष्ट कल्पना नसावी की ज्या इटालियन सशस्त्र क्रांतिकारकाचं चरित्र आपण लिहिलं त्यांच्याच देशातली एक व्यक्ती आपल्या देशाची सून म्हणून येणार आहे. आणि ह्याहीपेक्षा गमतीची गोष्ट अशी आहे की त्याच सुनेचा मुलगा हा ज्या रीतीने इथं सावरकरांना माफीवीर माफीवीर म्हणतो तसं आपल्या आजोळी जाऊन तिथल्या देशातल्या लोकांसमोर माफीवीर जोसेफ मॅझिनी होता असं म्हणू शकेल का? जशा अटी जोसेफ मॅझिनीने स्वीकारल्या तशाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अटी स्वीकारल्या आहेत. अटी स्वीकारल्या नाहीत असं म्हटलेलंच नाहीये, पण 50 वर्षाची जन्मठेप आहे. तुम्ही फक्त कल्पना करून बघा की आपल्याला वयाच्या 24व्या 25व्या वर्षी तुरुंगात जावं लागणार आहे आणि पुढची 50 वर्ष ही अंदमानसारख्या ठिकाणी जे भयानक गरम जागा आहे, इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताच्या जवळ असणारी जागा आहे, एकदम विषुववृत्तावर नाहीये पण विषुववृत्ताच्या जवळ असणारी ही जागा आहे, भर समुद्रात आहे त्यामुळं हवामान अत्यंत दमट असतं इथलं. आणि अशा ठिकाणी मी परत सांगेन की तुम्ही आज जाऊ शकता, पण आज तिथं चांगली चांगली हॉटेल निवास उपलब्ध आहेत. ह्यांना काळ कोठडीमध्ये टांबून ठेवलं जायचं. तो जेल जो आहे सेल्युलर जेल, एका अत्यंत छोट्याशा कोठडीमध्ये त्यांना टांबून ठेवलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड कामं ही करून घेतली जायची, ही त्या शिक्षेचा भाग नव्हती, कामं करून घेतली जायची. आणि मग अशा ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष काढायची, हे भयानक आहे. आणि अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर हे जर काही अटींवरती सुटत असतील तर त्याला आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. का या तथाकथित काही देशभक्तांची अशी इच्छा होती की त्यांनी तिथंच मेलं पाहिजे हा लपेष्टा भोगत तर त्यांना आपण स्वातंत्र्यवीर म्हणून, असं काही होतं का? पण मुळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर तिथं किती वर्ष राहिले होते एक मोठा मुद्दा आहे. एकूण मिळून सुमारे 14 वर्ष कारागृह हे जे स्वातंत्र्यपूर्व काळात 14 वर्षाचा त्यांचा काळ हा कारागृहात गेलेला आहे. ह्यापैकी 10 वर्ष ही त्यांची अंदमानच्या तुरुंगात ही गेलेली आहे, सुमारे 10 वर्ष. इथं लक्षात येईल आपल्याला की ज्या काळकोठडीत एक दिवस एक रात्र राहायची कल्पना पण भयानक वाटते, ह्या ठिकाणी त्यांनी 10 वर्ष काढलेली आहेत. आता ही पत्र, ज्या पत्रांबद्दल विषय नेहमी केला जातो, ही पत्र ही नक्की काय आहेत? ही माफी पत्र आहेत का? या प्रश्नाचं उत्तर आहे ती माफी पत्र नाही, पण दयेचा अर्ज असं त्याचं एक उर्दूत भाषांतर आपण मराठी उर्दूत भाषांतर करू शकतो, किंवा दयेचं आवेदन पत्र असं मी म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये याला मर्सी पिटिशन म्हणतात. आता सावरकर ब्रिटिश शासनाने जरी त्यांना परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा बॅरिस्टर ही पदवी नाकारली असली तरी सुद्धा ते बॅरिस्टर होते, त्यामुळं त्यांना कायद्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या माहिती होत्या आणि त्या योग्य वेळेला कशा त्याचा प्रयोग करायचा हेही माहिती होतं. तर कायद्याचा जो अधिकार आहे, जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत कायद्याला, त्याच्यात त्यांनी जी त्या अधिकारात राहून त्यांनी आवेदनपत्र ही शासनाला दिलेली आहे. ही अनेक आवेदनपत्र त्यांनी दिलेली आहेत आणि ती लपवूनही ठेवलेली नाही आहेत. तुम्ही माझी जन्मठेप नावाचं जर पुस्तक वाचलं तर त्या माझी जन्मठेपेमध्ये त्यांनी ही सगळी आवेदनपत्र सांगितलेली आहेत, कधी कधी आवेदनपत्र दिलेली आहेत ती. आणि त्यामुळं त्यांनी काहीतरी लपवून कृत्य केलेलं आहे किंवा अशातल्या गोष्टीच नाही आहेत, त्यांनी उघड उघड आवेदनपत्र दिलेली आहेत. आणि त्याचं एक दुसरंही कारण सांगतो की जरी अंदमानला 50 वर्षाच्या कारागृहात पाठवलं असलं तरीही पहिल्या दिवशी सांगायची शिक्षा असते, पण ह्यानंतर अंदमानमध्ये असं आहे की कैद्याची साधारणतः 5-1 वर्ष पार झाली की त्याच्यानंतर त्याला अंदमानातच ठेवतात.
परंतु कारागृहाच्या बाहेर तुरुंगात बाहेर आणून त्यांचं पुनर्वसन केलं जातं. विश्वास बसत नसेल तर तुम्ही बघू शकता, भारताचा एकमेव आपण म्हणू शकतो गव्हर्नर जनरल होता, त्याचं नाव होतं अर्ल ऑफ मेयो. हा एकमेव गव्हर्नर जनरल भारतीय क्रांतिकारकांकडून मारला गेलेला आहे. परंतु ते क्रांतिकारक म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे वगैरे कोण नाहीत, वहाबी चळवळ नावाची एक चळवळ होती, त्या वहाबी चळवळीतला एक आफ्रिडी नावाचा कोणीतरी होता, त्यांनी यांना मारलं. मुळातच आफ्रिडीला चळवळ केल्याबद्दल अंदमानात पाठवलं, त्याला ते पटत नव्हतं. त्याच्या बोलण्यानुसार त्यांची शिक्षा ही जास्ती होती, ज्या प्रमाणात त्यांनी जो गुन्हा होता त्या प्रमाणात त्याला दिलेली, पण त्याची चांगली वर्तणूक वगैरे हे सगळं आहे म्हटल्यानंतर त्याला 5 वर्षानंतर बाहेर सोडला होता आणि त्याला घर बीर देऊन व्यवस्थित त्याला तिथं पुनर्वसन केलेलं. आणि मग एक तो चांगला कैदी म्हणून लॉर्ड अर्ल ऑफ मेयो जेव्हा व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल तिथं भेटायला आले तर त्यावेळी त्यांना दाखवलं आणि त्यांनी तो राग मनात धरून, तो तसा एवढा शिकलेला नसावा बहुधा, एवढं कळत नाही, पण भारतातला सगळ्यात मोठा माणूस ब्रिटिशांचा आलाय म्हटल्यावर त्यांनी त्याला बरोबर मारलं. पुढं त्याचा मृत्यू हा कलकत्त्याला येऊन झाला, परंतु आफ्रिडीचे मात्र अनन्वित अत्याचार करत हाल करत त्याला तिथं मारण्यात आलं. तर ह्या घटनेतून लक्षात येईल की 5-1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला बाहेर काढलं जातं आणि मग तिथं तुम्हाला राहायला दिलं जातं. सावरकरांनी ह्याच तर मागण्या केल्या की मला कारागृहाबाहेरच सोडा, परंतु लक्षात येईल तुमच्या की 5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांना कारागृहामध्ये त्याच त्याच गोष्टी, म्हणजे जसं कोलू फिरवून तेल काढायचं, हे मला बोलायला खूप सोपं जाते पण प्रत्यक्षामध्ये ही गोष्ट भयानक आहे. घाणा जो असतो तेल काढायचा, त्या घाण्याच्या पूर्वी जो घाण्याला मोटर लावलेली असायची त्याच्याऐवजी बैल तो घाणा फिरवायची, कारण मोटरचा शोध नव्हता. आणि मग अशा वेळेला त्या बैलाच्या ऐवजी माणसाला झुंपायचं आणि त्याच्याकडून तेल काढून घ्यायचं आणि ठराविक तेल निघाल्याशिवाय जेवायलाच द्यायचे नाही. आणि मग त्यांना रात्र झाली तरी सूर्यास्तानंतर सुद्धा कित्येकदा काम करायला लावलं, विच इज इल्लिगल, आणि ह्याच्याबद्दलही त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. पण हे माणूस 10 वर्ष करत होता, म्हणजे अंदमानात जाऊन त्यांनी हालपेष्टा भोगलेल्या आहेत. त्यांनी ते माझे जन्मठेप लिहिलेलं वाचलं तर त्याच्यात दिसेल की पहिल्यांदा काथ्या कुठायचं काम दिलं, त्याच्यानंतर त्यांना तेल काढायचं काम होतं. ही सगळी कष्टाची कामं आहेत. माणसाच्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतात. जो इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिमान ह्या वर्गातला माणूस असतो त्याला सहसा ही शारीरिक श्रमाची जी कामं असतात ही करणं कठीण जातं, पण सावरकरांनी हेही केलेलं आहे आणि हे करताना भिंतीवर कविता वगैरे केलेल्या आहेत, पण आमच्या पप्पूला एवढ्या गोष्टी कळणार नाही. तर त्यामुळं ते कविता मराठीत आहे त्याच्यातून, त्यामुळं आणि ती अतिशय उच्च दर्जाची मराठी, कमला नावाचं काव्य आहे, तर त्यामुळं आपण तो विषय आता नको घ्यायला. पण हे सगळं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे अंदमानच्या तुरुंगात हे केलेलं होतं, त्यामुळं त्यांच्यावरती जो पहिला आरोप हे लोक करतात की त्यांनी माफी मागितली, तर तशी माफी ही मागितलेली नाही. इतर क्रांतिकारक शिक्षा भोगत असताना केवळ हेच माफी मागत होते तर असंही नाही. कित्येक पत्रांचे रेफरन्सेस आहेत आणि ही सगळी पत्रं आर सी मुजुमदार नावाचे जे लेखक आहेत त्यांनी संग्रहित केलेली आहेत, संपादित केलेली आहेत. इच्छुकांनी ही अवश्य वाचा. तर ह्या पत्रांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मला तुम्ही सोडू नका, तुम्हाला शक्य नसेल तर मला सोडू नका, पण माझ्या बरोबर जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत जे इथे तुरुंगात शिक्षा भोगतायत यांना मोकळं करा. मला वाटतं ही पत्र जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की शिक्षेला घाबरले, त्यांचं मनोधैर्य खचलं होतं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी खोट्या आहेत. जर मनोधैर्य खचलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं काही करू आपण मला सोडा, पण त्यांनी असं नाही सांगितलं, त्यांनी आपल्या सहकार्यांना सोडा, पत्र आहेत उपलब्ध. त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांनी सह्यांची मोहीम काढली होती, स्वाक्षरी मोहीम, सुमारे 75,000 स्वाक्षऱ्या त्यांनी जमवल्या होत्या आणि ह्या स्वाक्षरीचं दडपण आलं म्हणून, पण ते प्रकटपणे सांगणार नाहीत ब्रिटिश लोक, पण ह्या स्वाक्षऱ्यांचं दडपण आलं ह्या कारणासाठी ब्रिटिश शासनाने
बऱ्याचशा सश्रम कारावास भोगणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांची काही अटी घालून मुक्तता केली होती. त्या काही अटी म्हणजे त्याने एक अटलात असलेच की राजकारणात परत भाग घेणार नाही, तर अशा काही अटी घालून त्यांची मुक्तता केली होती. आता ह्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या धाकट्या भावाला म्हणजे नारायणराव सावरकरांना लिहितात की एक ही गोष्ट चांगली झाली की हे सगळे सशस्त्र क्रांतिकारक सुटलेले आहेत, त्यांच्या वाचून मी बाहेर येऊन काहीच उपयोग नव्हता, ते बाहेर आलेले आहेत, आता प्रयत्न करायचे. पण त्याच्यात ते खूप आनंद व्यक्त करत आहेत की आपले सहकारी बाहेर सुटलेले आहेत. त्यांचं मनोधैर्य जर खच्ची झालं असतं तर अशा काही गोष्टी झालेल्याच नसत्या. तुम्ही ही पुस्तिका जी मी म्हटलं असत त्याच्या प्रयोग ती जरूर वाचा. त्या पुस्तिकेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना किती शिक्षा ह्या झालेल्या आहेत. म्हणजे आपण एकच म्हणतो बाबा ती जन्मठेपेची शिक्षा होती, बरोबर आहे, पण त्या जन्मठेपेच्या शिक्षेत गेल्यानंतर त्यांना तिथं काय काय शिक्षा परत भोगाव्या लागल्या. म्हणजे ते तुरुंगातच होते, तुरुंगाबाहेर आलेलेच नाही आहेत, पण त्यांना कोणकोणत्या शिक्षा भोगाव्या लागल्या तर त्या आता मी इथं वाचून दाखवतो. आणि आपल्या आजूबाजूला जर कोणी त्याच काँग्रेस पक्षाचे सदस्य असतील ज्याची स्थापना मुंबईत झाली आहे आणि सुरुवातीचा काही काळ ही काँग्रेस ज्याचं नेतृत्व दादाभाई नौरोजी, फिरोज शहा मेहता, लोकमान्य टिळक इत्यादी मंडळींनी केलेलं आहे, परंतु आता तेवढ्या त्या योग्य लोकांमध्ये ती काँग्रेस राष्ट्रीय सभाही राहिलेली नाही आहे, तर त्यांचे जर असे सदस्य असतील तर त्यांनाही ऐकवा की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथं काय काय शिक्षा भोगलेल्या आहेत. पहिली शिक्षा आहे ती म्हणजे तुरुंगात पोहोचल्यानंतर, म्हणजे कुठच्या अंदमानच्या तुरुंगात पोहोचल्यानंतर 11व्याच दिवशी त्यांना 15 जुलै 1911 ह्या दिवसापासून 6 महिन्यासाठी कोठडीत बंद केलेलं आहे. ही पूर्ण कोठडी बंदी ही 15 जानेवारी 1912 ह्या दिवशी त्यांची कोठडी बंदी संपली. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि अशा वेळेला एकट्याला एका छोट्या कोठडीत बंद करून ठेवायचं ही खूप कठीण काम आहे. आपल्यापैकी तुम्हाला माहिती असेल तर जर अंतराळयानात जायचं असेल, स्पेस स्टेशनवर वगैरे जे काही अंतरिक्ष स्थानकामध्ये जाणारे लोक आहेत, तर त्यांचं जे खडतर प्रशिक्षण असतं त्या खडतर प्रशिक्षणातला हा एक भाग असतो की एका अरुंद छोट्याशा जागेत तिथं राहायची प्रॅक्टिस करणं, 6-6 महिने राहायची प्रॅक्टिस करणं, पण तिथं निदान 2-3 जण तरी असतात. इथं एकट्याला एका छोट्याशा जागेमध्ये बंद करून ठेवलेलं आहे 6 महिने. 11 जून 1912 या दिवशी त्यांच्याजवळ एक कागद सापडला, फक्त एक कागद सापडला. शिक्षा काय आहे? 1 महिना 1 एकांतवास, परत एकदा एकट्याने राहायचे महिनाभर. 19 सप्टेंबर 1912 या दिवशी दुसऱ्याला लिहिलेलं पत्र हे त्यांना सापडलं, त्यांच्याजवळ सापडलं. म्हणजे परत एकदा कागदच आहे, पण आता अधिकृत रीतीने दुसऱ्याला कोणातरी पत्र लिहिले आणि हे सापडले. ह्या गुन्ह्यासाठी त्यांना 7 दिवसांची खडी हातबेडी. ही खडी हातबेडी काय प्रकार आहे? तर उभं राहून हात वर करून बेडीत अडकवून ठेवायचे 7 दिवस. लाठी खाणं हे कठीणच काम आहे, पण तुम्ही कल्पना करा 7 दिवस तुमचे हात वर टांगून तुम्हाला असं ठेवून देणार. ही शिक्षा त्याने 19 सप्टेंबर 1912 ही झालेली आहे 7 दिवसाची. 23 नोव्हेंबर 1912 ह्या दिवशी त्यांच्याजवळ दुसऱ्याला लिहिलेलं पत्र सापडलं आणि ह्यासाठी त्यांना 1 महिन्याची 1 एकांतवासाची शिक्षा झाली. इथे लक्षात येते ते कागद सापडणं, पत्र सापडणं, दुसऱ्याला लिहिलेलं पत्र सापडणं, एकदा 7 दिवसाची बेडी खाल्ली तरी पण परत एकदा त्यांना हे पत्र त्यांच्याकडे सापडले. मनोधैर्य खच्ची झालेला माणूस हे करणार नाही. या सापडलेल्या गोष्टी आहेत, न सापडलेल्या किती असतील, म्हणजे त्यांचं तुरुंगात राहून केवढं मोठं काम चालू होतं. 30 डिसेंबर 1912 ते 2 जानेवारी 1913 या दिवसात त्यांनी अन्नत्यागही केला होता. जास्ती दिवस नाही आहेत, पण तुम्ही 1 दिवस उपाशी राहून बघा, मग लक्षात येईल की हे 3 दिवस उपाशी राहणं हेही भरपूर कठीण काम आहे.
त्यांनी अन्नत्याग इथं केलेले 16 नोव्हेंबर 1913 या दिवशी रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी त्यांची भेट झाली. क्रेडॉक बरोबर काही चर्चा करायच्या होत्या आणि यानंतर ही बोलणी असफल झालेली आहे. त्यांनी काम करण्याचं नाकारलं. हे काम करण्याचं नाकारल्याबद्दल त्यांना 1 महिन्याची एकांतवासाची शिक्षा झालेली. म्हणजे आता हा माणूस बहुधा अशा प्रकारच्या सगळ्या शिक्षांना मोठ्या प्रमाणात धीराने सामोरं जातोय. बरं, अनेकदा त्या असतात शिक्षा आहे. एकांतवास, एकांतवास ही खूप कठीण शिक्षा असते. आपल्याला वाटतं त्यात काय नुसतं बसून राहायचंय, माणूस वेडा होतो वेडा. या ठिकाणी किती उच्च प्रतीचं मनोधैर्य ह्या माणसापाशी असलं पाहिजे. आणि आपण ज्या गोष्टी करतोय, म्हणजे सामान्यत जेलच्या भाषेत, कारागृहाच्या भाषेत ज्याला गुन्हा म्हणतात, असे गुन्हे हे वारंवार करत होते. मनोधैर्य खच्ची झालेला माणूस असे गुन्हे वारंवार करणार नाही. 8 जून 1914 या दिवशी परत त्यांनी काम करायला नकार दिला आणि हा काम करायला नकार दिल्याबद्दल त्यांना 7 दिवस हातबेड्या घालून उभं राहायची शिक्षा. पूर्वी आम्ही शाळेत असताना असल्या काहीतरी शिक्षा असायच्या, कुठेतरी वर्गाबाहेरच उभं कर, अंगठे धरून उभं कर. आता अशा शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे, पण पूर्वी ह्या सगळ्या शिक्षा असायच्या. अंगठे धरून उभं राहायचं आणि पाठीवर पट्टी ठेवून द्यायची आणि ती पट्टी पडायला नको, पडले की तीच पट्टी परत पाठीवर बसणार फटके रूपात. तर पण ह्या शिक्षा जास्तीत जास्त 15-20 मिनिटासाठी भोगलेले. इथं तुम्ही कल्पना करू शकता की 7-7 दिवस बेड्या हातात घालून नुसतं उभं राहायचं. नेमकं त्याच वेळा कानात काही वळवळलं, तुम्ही इमॅजिन करून बघा किती कठीण शिक्षा असेल. त्यातून अंदमान आहे म्हणजे घाम तर प्रचंड येणार आहे. आणि ह्या सगळ्या वेदना सहन करत 16 जून 1914 परत एकदा काम करायला नकार दिला. म्हणजे 8 जूनला त्यांना शिक्षा झाली होती, पण 16 जूनला त्यांनी काम करायला, म्हणजे एवढी शिक्षा झाल्यावर पण माणसाचं धैर्य आहे की मी परत काम करणारच नाही. आणि त्यावेळेला त्यांना 4 महिने साखळदंडाने बांधून ठेवायची शिक्षा. म्हणजे तुरुंगात, त्यातही अंदमान, त्यातल्या तुरुंगात, त्यातही कोठडीत आणि त्यातही साखळदंडाने बांधून ठेवणं. 18 जून 1914 काम करण्यास संपूर्ण नकार म्हणून 10 दिवस खडा बेडीची शिक्षा. ह्या अशा वेगवेगळ्या शिक्षा ह्या सावरकरांनी भोगलेल्या आहेत. तिथे इथं उदाहरणादाखल काही शिक्षा ह्या दिलेल्या आहेत. आता इथं तुमच्या लक्षात येईल की तो जो अधिकारी जो आला होता त्याच्याबद्दल ज्यांनी रिपोर्ट्स दिलेले आहेत, त्या रिपोर्टमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वर्णन काय केलेलं आहे. मी रिपोर्टमधलं 1919 मधला जो रिपोर्ट आहे, अहवाल, त्यातलं मी वृत्तांत मराठीत भाषांतर केलेला आहे, तो दाखवतो. त्यांची वागणूक नम्र असली, आता नम्र असणं हा काही गुन्हा नाही आहे, मोठ्या व्यक्तीचं लक्षण असतं. त्यांची वागणूक नम्र असली तरीही त्यांनी स्वतःहून सरकारला सहकार्य करण्याची प्रवृत्ती कुठेही दाखवली नाही. त्यांचे खरे राजकीय विचार काय आहेत हे यावेळेला सांगता येणं कठीण आहे. सावरकर हे अजूनही धोकादायक कैदी असल्याने सावरकरांना सार्वत्रिक माफीचा लाभ देऊ नये असा निर्णय मुंबई प्रांतिक सरकारनं या अहवालाच्या आधारे घेतला होता. इथं लक्षात येईल की त्यांनी ह्या पद्धतीमध्ये जे तिकडचं वागणूक होती त्याच्यामध्ये कुठेही आपल्या वागणुकीत पश्चाताप झालाय, आपण आधी जे काही काम केलंय त्याचा याचं कुठंही काहीही त्यांना दिसत नाही. जे काही सो कॉल्ड माफीनामे, म्हणजे ही जी पत्रं ते म्हणतात, तर त्या पत्रामधली भाषा एकदम स्पष्ट आहे. त्यांनी दिलेलं आहे की ज्या काळात आमच्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता त्यावेळेला आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला, परंतु आता म्हणजे 1909ला मोर्ले मिंटो रिफॉर्म्स हे आलेले आहेत. आणि मग 1909च्या या मोर्ले मिंटो रिफॉर्म्स नंतर म्हणजे आता ब्रिटिश शासन हे आपल्याला प्रशासन व्यवस्थेमध्ये किंवा आणखीन राज्यकारभारामध्ये सहभाग करून देत आहे, त्यामुळे आता बाहेरची परिस्थिती बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आम्हालाही मोकळं करा, ह्या पद्धतीची त्यांची मागणी आहे.
इथं लक्षात येतं की सावरकरांना बाहेरच्या परिस्थितीचं आकलन होतं. आता तुम्ही म्हणाल याच्यात वेगळं काय, तुम्ही कल्पना करू शकता की त्यांना ज्या कारागृहात ठेवलेलं होतं 1910 पासून त्यांना या कारागृहामध्ये ठेवलेलं होतं, तर हे जे कारागृह आहे ह्या कारागृहामध्ये एक कागद मिळायची पण चोरी होती, वर्तमानपत्र जाऊ देत. आणि अशा वेळेला त्यांना बाहेरच्या सगळ्या गोष्टी कळत होत्या, महायुद्ध होणार वगैरे ह्याही गोष्टी त्यांच्यापर्यंत व्यवस्थित बातम्या ह्या पोहोचत होत्या. आता हा सगळा जर भाग बघितला तर आपल्या लक्षात येईल की हे जे दोन भाग आहेत त्यातला एक म्हणजे सावरकरांनी माफी पत्र लिहिलेली आहेत, तर ती माफी पत्र नसून त्याला आपण म्हणतो की मर्सी पिटिशन्स ह्या मात्र केलेल्या आहेत. आणि त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही, अनेक मोठमोठ्या लोकांनी सुद्धा कैदेत सापडल्यानंतर ह्या गोष्टीचा आश्रय घेतलेला आहे, संवाद साधण्याचा प्रयत्न. ज्या व्यक्तीने तुम्हाला कैदेत टाकलेला आहे त्या व्यक्तीने तुम्हाला मोकळं करावं का, तर मोकळं झाल्यावर तुम्ही बरंच परत कार्य करू शकता. कारण जर असं नसतं तर सावरकरांनी हा प्रयोग केलाच नसता. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परत एकदा स्वातंत्र्य मिळालं तुरुंगातून, म्हणजे त्यांना स्वातंत्र्य मिळालं तुरुंगातून, ह्यानंतर त्यांना क्रांतिकारकांबरोबर संबंध ठेवायची गरजच नव्हती. तुम्हाला माहिती असेल तर 1924 साली ते कारागृहातून बाहेर आले, पण त्यांना रत्नागिरी जिल्हा सोडून द्यायची बंदी होती आणि त्यांना राजकारणात भाग घेणार नाही वगैरे अशा बऱ्याचशा अटी लिहून घेतल्या होत्या. हे बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी होता. जे अंदमानच्या तुरुंगात असताना जर त्यांचा क्रांतिकारकांशी संबंध होता तर अंदमान सारख्या तुरुंगातून जो माणूस संबंध ठेवू शकतो तो बाहेर आल्यानंतर कसा नाही ठेवणार, खूप मार्ग आहेत. त्यामुळे जरी त्यांच्यावरती गुप्त पोलीस असले तरी सुद्धा ह्या सगळ्यातून सुटका करून ते क्रांतिकारकांशी संबंध ठेवत होते. आता त्यांनी काही लिहून ठेवलं नाहीये किंवा त्यावेळेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलं नाहीये, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की भगतसिंगांसारखे महान क्रांतिकारक सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपर्कात होते. त्यामुळं इथं आपल्याला थोडंसं तर्कावरच जावं लागतं, कारण तुम्ही बघितलं तर तिथेही क्रांतिकारक दोन आहेत, भगतसिंगजी आणि सुखदेवजी. हे पंजाबी, म्हणजे भगतसिंगजी तर लाहोरचे आहेत, सुखदेवजी हरियाणामधले आहेत, पण ह्या दोघांबरोबर तिसरी व्यक्ती ही महाराष्ट्रातली डायरेक्ट, कुठंतरी कनेक्शन आहे परंतु गुप्त ते गुप्त जाणारे, हे आपल्याला कुठं प्रकट असं लिहून ठेवलेलं कुठेही नाही. तर याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जो पहिला आरोप आहे त्याच्यात ते खचले होते वगैरे, तर खचलेला माणूस हे काहीही करणार नाही. खचलेला माणूस सरळ बाहेर आल्यावर म्हणेल आता माझं मी दुसऱ्या पद्धतीचं जीवन जगेन, मी ह्या कशामध्ये ही सहभागी होणार नाही. तर त्यामुळे हे आरोप खोटे आहेत. आता ज्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की तुरुंगात असताना घाबरले आणि माफी पत्र दिली आणि इतर कैदी जे आहेत त्यांच्यासाठी काही केलं नाही, तर त्या संदर्भातलं एक महत्त्वाचा जो दस्तऐवज आहे म्हणजे अधिकृत पुरावा जर पाहिजे तर हे पत्र आहे. हे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या भावाला पत्र लिहिलेलं आहे, तर ते पत्र मी या ठिकाणी वाचून दाखवतोय. त्याच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटकेबद्दलची स्पष्ट भूमिका आपण वाचायला सुरुवात करूया. मी परत एकदा सांगतोय की हे सगळं तुम्हाला सावरकर स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई या ठिकाणी खंडण पुस्तिका किंवा असत्याचे प्रयोग ह्या पुस्तिकेमध्ये हे सगळे डिटेल हे तुम्हाला बघायला मिळतील. मी आता पत्र वाचायला सुरुवात करतो, पण त्याच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटकेबद्दलची स्पष्ट भूमिका. आपल्या सुटकेचा अर्ज करण्यामागची भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या स्वतः आपल्या भावाला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. हे पत्र तुरुंगाधिकारी तपासून मगच पाठवत असल्याने सावरकरांची भूमिका सरकारला माहिती होती. त्याचप्रमाणे ह्या पत्रातील मजकूर लगेच वर्तमानपत्रात छापून आला आणि त्याची नोंदही पोलिसांनी घेतली. ते वर्तमानपत्र म्हणजे मराठा या नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात हा छापून आलेला आहे.
पोर्ट ब्लेअर दिनांक 7/6/1920 म्हणजे सुमारे 10 वर्ष झाली आहेत कैद होऊन अंदमानात जाऊन. ही 10 वर्षानंतरचं हे पत्र आहे. प्रियतम बाळ म्हणजे नारायणराव सावरकरांना बाळ म्हणायचे म्हणून त्यांनी तिथं लिहिले प्रियतम बाळ. अखेर राजक्षमेची आज्ञा आली. शेकडो बंदी कारागृहातून मुक्त होत आहेत. मुख्यतः ज्यांनी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या अर्जाची योजना केली, त्याला पाठिंबा दिला, त्याच्यावर संमत्या घेतल्या, त्या आपल्या पुढाऱ्यांच्या आणि देशबांधवांच्या, त्यातही मुख्यतः बॉम्बे नॅशनल युनियनच्या अनवरत परिश्रमांचे हे फळ आहे. इतक्या थोड्या अवकाशात चांगल्या 1.25 लाख लोकांच्या नावाने पाठवलेल्या प्रचंड अर्जांचा सरकारच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असलाच पाहिजे. मग ते किती का नाकारेनात? निदान त्या अर्जाने राजकीय बंद्यांची आणि त्यामुळं ज्या कार्यासाठी ते लढले व हरले त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढवली यात शंका नाही. आता खरोखर आमची सुटका व्हायचीच असेल तर तिच्यात काहीतरी अर्थ वाटेल, कारण आम्ही त्यांच्यात परत यावे अशी इच्छा आमच्या देशबांधवांनी प्रदर्शित केली आहे. त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणि सहानुभूती दाखवली त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी थोडेच आहे. त्यांच्या जितक्या आत्मीयतेला आम्ही पात्र आहोत असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते, त्यापेक्षा त्यांनी आमच्याविषयी अधिक आत्मीयता आणि आदर दाखवला आहे हे तव्याच्या लोकांबद्दल म्हणतात. आणि त्यांचे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेलेले नाही, कारण जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो, आम्ही दोघे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे भाऊ हे गणेश दामोदर सावरकर, उपाख्य बाबाराव सावरकर हेही तिथंच होते, जरी आम्ही दोघे ह्या क्षमादानाच्या बाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळं आम्हाला या कोठडीत खितपत पडावे लागले आहे, तरी आपल्या सांगाती कष्ट शोषित असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणाऱ्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हाला वाटतात. आणि त्यामुळंच गेली 8 वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्र, अर्ज यांच्याद्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली तिचे आम्हाला फळ मिळाल्याचे समाधान वाटते. तारीख 2/4/1920 ला मी राज्यकर्त्यांनी नुकत्याच दिलेल्या या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी नवीन अर्ज सरकारकडे पाठवला आहे. ह्या अर्जात सरकारने जे शेकडो राजकीय बंदी सोडले आणि अशा रीतीने माझा 1918 अर्ज अंशतः मान्य केला त्यासाठी पहिल्याने आभार मानले आहे. आणि मग अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याचप्रमाणे राजकीय करण्यासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल अशा रीतीने क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे अशी विनंती मी केली आहे. सरकारने आपला दृष्टिकोन पालटला आहे आणि भारत वर्षाला स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य करण्याची त्यांची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. बघा, पत्रावर दिनांक आहे 1920. लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला खडसावून सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, कठीण परिस्थिती होती पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. पण इथं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ज्या आल्या त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की तुम्हाला स्वराज्य देणं हे आमचं काम आहे. ओके, म्हणजे आता मला इथं कधीतरी वाटतं की टिळकांची तुलना ज्ञानेश्वरांबरोबर करायची की काय, की त्यांनी इंग्रजांच्या तोंडून वरवलं की तुम्हाला स्वातंत्र्य देणं, स्वराज्य देणं. स्वातंत्र्य आणि स्वराज्य थोडासा कन्फ्युजिंग शब्द वापरतात, पण स्वराज्य देणं, डॉमिनियन स्टॅटस म्हणतात, तर स्वराज्य देणं हे आमचं काम आहे, पण हे स्वराज्य तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिलं जाईल. म्हणजे आता ब्रिटिशांची भूमिका ही सहकार्याची आहे. विशेषतः पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना जो विजय मिळालेला आहे त्यात भारतीयांचं योगदान प्रचंड मोठं आहे आणि त्यामुळं काही का होईना उपकाराची भावना किंवा कदाचित हे जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत त्यांनी ज्या काही गोष्टी त्यावेळेला केल्या होत्या त्या सगळ्याला कुठेतरी पॅसिफाय करणं, शांत करणं ह्यासाठी का होईना पण या गोष्टी झालेल्या दिसत आहेत. आता इथं सावरकर काय म्हणतात हे परत एकदा बघायला सुरुवात करूया.
सरकारने आपला दृष्टिकोन पालटला आहे आणि भारतवर्षाला स्वातंत्र्य सामर्थ्य आणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य असण्याची अशक्य करण्याची त्यांची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. माझा विश्वास आहे की खरोखर अशी परिस्थिती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरही पुष्कळ क्रांतिकारक आपले पाऊल जेथल्या तेथे थांबवतील. म्हणजे ब्रिटिश सरकार जर सहकार्य करायला तयार आहे, ब्रिटिश आम्हाला आता जर अधिकाराकडे आमच्या घेऊन चाललेला आहे, तर आम्हाला उगीच गोळ्या घालायची गरज नाही, आमचं पाऊल आम्ही तिथे थांबवू. ह्या मिळालेल्या सुधारणानंतरच्या विधिमंडळाच्या मोडक्या तोडक्या वाटेवरच्या धर्मशाळेत मानप्रत अशा संधीसाठी इंग्लंडशी हात मिळावयास सिद्ध होतील आणि पुन्हा प्रगतीच्या रस्त्यावर पुढे पाऊल टाकायची आज्ञा उच्चारली जाईपर्यंत तेथे कामही करतील. तेव्हा आम्ही जे क्रांतिकारक झालो ते निरुपाय म्हणून झालो, उल्हासाने नाही. हिंदुस्थानच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीने आणि इंग्लंडच्याही हिताच्या दृष्टीने त्यांनी परस्परांच्या सहाय्याने आणि सहकार्याने आपली ध्येय शांततेने आणि क्रमशः प्रगती होऊन गाठणं आवश्यक आहे असे आम्हाला तेव्हा वाटे. आणि अद्यापही जर ते आवश्यक असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली पहिली संधी मी साधेन आणि प्रत्यक्ष क्रांतीने किंवा अन्य मार्गाने पाडलेल्या घटनानुसार प्रगतीच्या भगदाडात घुसेन आणि उत्क्रांतीच्या सेनेला त्यातून एकसारखे अडथळा न होता जाता येईल अशा रीतीने ते भगदाड रुंद करण्याचा प्रयत्न करेन. सरकारने जर राज्यघटनेत मनपूर्वक सुधारणा केल्या आणि त्या उपयोगात आणल्या, बघा म्हणजे किती रोखठोक विधाने आपलं पत्र सरकार वाचणार आहे हे असून, माहिती असून पण त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे की सुधारणा केल्या आणि त्या उपयोगात आणल्या आणि त्या सुधारणांमुळं ही असली घटनेची खिंड निर्माण झाली तर मग राज्यक्रांती तेथेच संपेल आणि तिच्या जागी उत्क्रांती हा आम्हाला सर्वांना एकत्र आणणारा शब्द होऊन बसेल. आणि मातृभूमीच्या सेनेतील एक क्षुद्र सैनिक म्हणून मी त्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी मनपूर्वक झटेन. म्हणजे त्या सुधारणांचा उपयोग भारताला पुन्हा स्वतंत्र, वैभवशाली आणि थोर बनवून इतर राष्ट्रांच्या हातात हात घालून किंवा त्यांना मार्ग दाखवून मनुष्य जातीच्या नियत भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी करेन. तेवढे उच्च विचार आहेत. हे मला वाटतं पत्र ऐकणाऱ्यांपैकी काही जणांना बाउन्सर पण गेले असतील, विशेषतः तिकडे जे बसलेले आहेत दुसऱ्या गटात त्यांना तर नक्कीच बाउन्सर गेले असतील, कारण एवढे उदात्त विचार त्यांच्याकडे नाहीयेत. ह्या अर्जापासून आमच्या सुटकेच्या संदर्भात विशेष काही होईल अशी आशा करू नकोस. आम्ही आमची आशा कधीच बळावू दिली नाही आणि त्यामुळे सुटका न झाल्यास आम्हाला त्याविषयी विशेष निराशाही वाटणार नाही. काहीही निर्णय झाला तरी तो स्वीकारावाया आम्ही सिद्ध आहोत. तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केला आहेस आणि मुख्यतः तुझ्या सतत उद्योगाचेच हे फळ आहे की राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाला इतके तीव्र स्वरूप आले की आम्हाला दोघांना वगळले तरी उर्वरित शेकडो राजकीय बंद्यांना आपले स्वातंत्र्य परत मिळाले. एका मोठ्या भावानी धाकट्या भावाला लिहिलेलं पत्र आहे आणि आता या शेवटच्या ओळी आहेत. तुझी प्रकृती उत्तम असेल, म्हणजे इतक्या वेळात बाकी काहीही नाही आहे, फक्त राजकारण आहे. तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणि स्नेहांना आणि नातलगांना नमस्कार लिहून पत्र पूर्ण करतो. प्रिय बाळ, तुझाच प्रिय तात्या. आता हा पुरावा वगैरे बघायचा असेल तर दैनिक मराठामध्ये 25 जानेवारी 1920 हे पत्र छापून आल्याची पोलिसांमध्ये नोंद आहे आणि ह्याच बातमीच्या आधारे विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आले होते. तर मला वाटतं हे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानातली मनस्थिती स्पष्ट करायला पुरेसं आहे. याचं कारण म्हणजे ते 1910 आत केले, 1920 त्यांनी पत्र लिहिले. 10 वर्षाचा कारावास अंदमानातला भोगल्यानंतरही ते म्हणत आहेत की मला सुटायची आशा नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल माझी आस अशी काही लागलेली नाही आहे, पण बाकी सगळेजण सुटले ह्याच्यात मला आनंद वाटतो. ठीक आहे. तर एक समर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे
की जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। तर त्यामुळे तुम्ही जसा विचार कराल तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या ओरिजिनल गोष्टी आहेत त्याच्याकडे जाऊन बघा। तर हा दस्तऐवज उपलब्ध आहे, याच्यातून अभ्यास केल्यावर लक्षात येतं की जे काही आरोप सावरकरांवर केले जात आहेत हे खोटे आहेत, धादांत खोटे आहेत। केवळ गोबेल्स प्रचारतंत्र की 10 वेळा खोटं ठासून बोलायचं, एकदम ठासून, तुम्ही बघा किती ठासून बोललं जातं ते खोटं, की लोकांना हळूहळू ती गोष्ट खरी वाटावी लागते।